नमस्कार, मी सविता लय भार रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत झुणका, आणि तोही पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत। आणि इथं मी बनवलेला आहे, तुम्हाला अशा पद्धतीने जर बनवायचा असेल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। खूप चविष्ट आणि टेस्टी हा पदार्थ आहे, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर आपण झुणका बनवायला घेऊया। पारंपरिक पद्धतीने झुणका करण्यासाठी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे। आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेणार आहोत। आपण 4-5 मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, टोमॅटो आणि लसूण हे सर्व वाटून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला 1/4 चमचा जिरे टाकायचे आहे, आणि हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। आपल्याला वाटून घेते, इथे मी अवघड दुबड पद्धतीने मी चटणी वाटून घेतलेली आहे फोडणीसाठी। आता आपण झुणक्याला फोडणी देऊयात मस्त अशी। गॅसवर मी कढई ठेवून दिलेली आहे, त्यानंतर मी 1 मोठा चमचा तेल टाकून घेते फोडणीसाठी, त्यामध्ये 1/4 चमचा मोहरी, 1/4 चमचा जिरे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेला। कांदा टाकून घेते, कांदा व्यवस्थित फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर जी आपण चटणी वाटून घेतलेली आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेतणार। जास्त बारीक करायचं नाही, पाणी घालायचं नाही त्यामध्ये चटणी वाटताना। पाणी न घालता आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची होती आणि घेतलेली आहे ती। झुणक्याला अशी चव येते की तुम्ही बोटं साठतच राहाल अशा पद्धतीने हा झुणक्याला चव येते। अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर पारंपरिक पद्धतीचा हा झुणका आहे। फक्त त्याच्यामध्ये मी जो मसाला बनवलेला आहे तो अशा पद्धतीने, म्हणजे पहिली जो लोक झुणका करायची त्याच्या पद्धतीने ती करत नसायची। मी जरा वेगळी पद्धत घेतलेली आहे ती झुणका करण्यासाठी। मस्त अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे चटणी। आता त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत 1/4 चमचा, 1/4 चमचा हिंग, चवीपुरतं मीठ। हे सर्व मसाले आहेत ते मी फोडणीमध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे। आता त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत, पाणी टाकून घेऊया। ती चटणी धुवून घालते आहे मी, वेस्ट जाऊ नये यासाठी। 1 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे। हे पाण्याला उकळी आणू द्यायची आहे आपल्याला। उकळी आल्यानंतर आपण झुणक्याचं जे पीठ आहे ते आपण टाकणार आहोत त्यामध्ये। इथं आपलं आता पाणी हे व्यवस्थित फोडणीचं पाणी आहे ते उकळलेलं आहे, त्यामध्ये इथं बेसनचं पीठ जे घेतलेलं आहे ते टाकून आपण अशा पद्धतीने हा हलवायचा आहे। एकदम टाकून द्या, फोडणीमध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। ह्या ज्या गाठी धरतात ना त्या छान लागतात, खूप चविष्ट लागतात। जर तुम्हाला ह्या अशा पद्धतीने जर गाठी नको असतील तर तुम्ही ते ती पीठ सेपरेट जर कालवून त्यामध्ये जर फोडणीमध्ये टाकला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही। मस्त अशी चव येते, पण जो गाठीचा जो आपण आस्वाद घेणार आहे तो अत्यंत मस्त असा लागतो। अजून का मस्त चविष्ट लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की हा गाठीचा आपला झुणका आहे ना तो किती छान आणि चविष्ट लागतो। तो इथे वेगळी पद्धत काय घेतलेली आहे, मी पारंपरिक पद्धतीने मिरच्या वगैरे कट करून टाकतात, तर मी तसं केलेलं नाही आहे। मिक्सरला लावून घेतलेलं आहे, कारण की आपल्याला मिरच्या ह्या टाकून द्याव्या लागतात ना, इथे आपल्याला टाकून द्याव्या लागणार नाहीत। साईडला काढून खाताना झुणका बाजूला काढून ठेवाव्या लागतात, अशी काही आपल्याला गरज पडणार नाही। त्यासाठी मी अशा पद्धतीने केलेलं आहे आणि खूपच छान चव येते। पारंपरिक पद्धतीने ज्या वेळेला मिरच्या घालून करतात ते कसं असतं की बाबा खाताना पण मिरच्या साईडला करतो आणि झुणका खातो, पण इथे नाही करता येत तसं। सगळी झुणक्यामध्ये चव जाते मिरचीची। मस्त
तसं जाडसर आपलं भाकरीसोबत करणार आहोत, तत्पणे पण भातासोबत नाही करणार. आणि तुम्हाला जर भातासोबत खायचा असेल झुणका तर तुम्ही पातळ करू शकता, जास्त पाणी टाकून जर फोडणीमध्ये. हे मी भाकरीसोबत खाण्यासाठी पिठलं केलेलं आहे, त्यामुळे मी जाडसर बनवलेलं आहे. एक 5 मिनटं आपल्याला ह्याला मस्त असं पीठ शिजून घ्यायचं आहे. 5 मिनटं मी अशी मस्त अशी उकळी काढून घेते, त्याला वरती आपण झाकण ठेवून देऊया. त्याच्यावर मी झाकण ठेवून देते, 5 मिनटं मस्त असं उकळून घेते. मध्यम आचावर आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे. शिजून घेऊया आपण. 5 मिनटं आपली झालेली आहेत, मस्त असा झुणका आपला शिजला का बघूया. हा मस्त असा शिजला गेलेला आहे झुणका व्यवस्थित. आपण हलवून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. थंड झाल्यानंतर आणखीन आपला हा झुणका घट्ट होतो, त्यामुळे अशा पद्धतीनेच आपण झाल्यानंतर हा बंद करून घ्यायचा आहे. मस्त असा प्लेटमध्ये काढून घेते. इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे झुणका. दिसायलाही तितकाच छान आहे आणि चवीलाही तितकाच छान आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला आहे ते नक्की कमेंटमध्ये कळवा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशा नवनवीन रेसिपींना भेटू. धन्यवाद.